जळगाव शहरातील छत्रपती संभाजी नाट्यगृहामध्ये आज राज्य शासनाचा महाराष्ट्र उद्योग भरारी हा कार्यक्रम पार पडत आहे आणि आपण आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी आहोत. या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर रात्रभरापासून या कार्यक्रमाची या ठिकाणी जय्यत अशी तयारी केली जाते आहे. उद्योग मंत्री सामंत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री या दोघांची उपस्थिती राहणार होती, मात्र मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी रद्द झालेला आहे. तर या कार्यक्रमाला जिल्ह्यातले तीनही मंत्री, मंत्री गिरीश महाजन असतील, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील या तिघांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे आणि याच कार्यक्रमाची या ठिकाणी तयारी सुरू आहे. सकाळपासून ये जे अधिकारी कर्मचारी असतील या ठिकाणी थान मांडून आहेत. वेगवेगळ्या गोष्टी असेल, व्यासपीठ असेल, अशी सगळी गोष्टींची या ठिकाणी तयारी केली जाते आहे. दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे आणि त्या दृष्टीने ह्या कार्यक्रमाची तयारी आपल्याला या ठिकाणी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच राज्य शासनाच्या वतीने असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. जे जळगाव जिल्ह्यामध्ये जे उद्योग असतील, व्यवसाय असतील, उद्योग वाढीसाठी राज्य शासनाचा उपक्रम असल्याचं सांगितलं जातं आहे आणि उद्योग व्यवसायाला बळकटी मिळावी आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार या ठिकाणी निर्माण व्हावेत हा उपक्रम त्यासाठी या ठिकाणी राबवला जात असल्याचं आपल्याला सांगितलं जात आहे. आणि त्या दृष्टीने आज पहिला कार्यक्रम जो आहे तो नाशिकनंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पार पडत आहे. छत्रपती संभाजी नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती राहणार असून जळगाव जिल्ह्यातले तीनही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या उद्योग व्यवसायाच्या बळकटीसाठी तर दुसरीकडे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने या ठिकाणी उद्योगमंत्री उदय सामंत कोणत्या नव्या उद्योगाची घोषणा करतात का, नेमकी काय घोषणा करतात याकडे संपूर्ण जिल्ह्यातील तरुणांचं तसेच नागरिकांचं लक्ष लागलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.